जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कला वाणिज्य महाविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी संबोधित करत हातात तिरंगा घेऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते। नामदार महाजन यांच्या सहभागामुळे सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता। तर ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहाच्या वातावरणात वंदे मातरम भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण जामनेर शहर दणाणून गेले होते। या पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी घेतलेला 501 फूट लांबीचा तिरंगा विशेष आकर्षण ठरला होता। ७३वा स्वातंत्र्य दिनानिमित्त या तिरंगा यात्रेचं आयोजन आज विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी परिषद 15 ऑगस्ट फुल अटेंडन्स डे म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दिन साजरा करते आणि संपूर्ण महाविद्यालयामध्ये 100% उपस्थिती राहून आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करणं आणि आपला स्वातंत्र्य दिन जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात यावा यासाठी तिरंगा पदयात्रेचं आयोजन। जिस कश्मीर को खून से सींचा शहरामध्ये होते आणि या भव्य तिरंगा यात्रेला आपले लोकप्रिय माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन सुद्धा आपले या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो, कारण की नाशिक मध्ये पूरस्थिती असताना ज्या वेळेस ते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्तांना मदत करत होते, त्यावेळेस अजित पवारांनी स्टेटमेंट केलं की हे तिरंगा झेंडा घेऊन का नाचतायत। त्यावेळेस भाऊंनी त्यांना उत्तर दिलं होतं की त्यांना समजत नाही की या 370 आणि 35 ए कलमचं काय महत्व आहे, कारण की जो जो राष्ट्रभक्त ज्या ज्या नागरिकाला वाटत की काश्मीर आपल्या भारताचा भाग आहे आणि ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलंय त्यामध्ये आज या ठिकाणी त्याचे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। भाऊंनी सुद्धा तिरंगा झेंडा हातात घेऊन त्यावेळेस आंदोलन केलेलं आहे की काश्मीर हा भारताचा भाग आहे। विद्यार्थी परिषदेने त्यावेळेस नारा दिला होता, श्रीनगर मध्ये ज्यावेळेस तिरंगा झेंडा जाळला जात होता त्यावेळेस विद्यार्थी परिषदेने नारा दिला होता, जहा हुआ तिरंगे का अपमान वही करंगे तिरंगे का सम्मान। आणि म्हणून विद्यार्थी परिषद 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला संपूर्ण भारतभर या वर्षी तिरंगा यात्रा काढत आहे आणि सन्मान करते कि ज्या 15 ऑगस्टला काश्मीर मध्ये श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा जाळला जात होता आज त्याचा खरा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे, कारण की आपल्या देशाला आपल्या देशाला जे माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व लाभलेलं आहे, आज हा भारताचा तरुण स्वामी विवेकानंद पाहतोय आणि आपल्या देशाचा जे आत्ता कणखर असे गृहमंत्री लाभलेले अमित भाई शहा यांच्या रूपामध्ये आज पुन्हा आम्हाला आठवण येते की ये वही सरदार पटेल है जो मांग कर रहा था कि इस कश्मीर में 370 और 35 ए ज्यावेळेस
आज तिरंगा यात्रा आहे, त्यामुळे मी सांगते जय जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। सर्व विद्यार्थी मित्र, आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मला वाटतं स्वातंत्र्य ज्यावेळेला आपल्याला मिळालं 1947 साली, त्यावेळेला जेवढा उत्साह जेवढा आनंद प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये होता तेवढाच आनंद या 15 ऑगस्ट ला सुद्धा आपल्या सर्वांच्या मनामध्ये। तो देशभक्त आहे, जो राष्ट्रभक्त आहे, त्याचं रक्त उसळून येतं देशासाठी, या प्रत्येक तरुणासाठी 15 ऑगस्ट हा दिवस आजचा अतिशय महत्वाचा आहे। कारण आपलं गेल्या अनेक वर्षापासून स्वप्न होत, आपल्या देशाला लागलेला 370 कलंक होता, हे पुस्तकाचं काम माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे, माननीय आणि म्हणून सर्वांना असं कोण पडलेलं झालं 1 वर्षापासून की काश्मीर आपला आहे की नाही। ज्या काश्मीर मध्ये जाऊन आपण तिरंगा फडकवू शकत नाही, तिथे आपण आपलं राष्ट्रगान म्हणू शकत नाही, तिरंगा फडकला गेला तर गोळीबार व्हायचा, दंगली व्हायच्या, दगडफेक व्हायचा, आमचा का भारताशी संबंध नाही म्हणून अतिरेकी संघटना त्या ठिकाणी आतंकवादी त्या ठिकाणी खतपाणी घालत होते, आणि म्हणून जेव्हा काही काश्मीर आपल्यापासून तुटतच आहे की काय अशी भावना सर्वांची निर्माण झाली होती। परिस्थिती तशीच होती, एकीकडून आतंकवाद होता, पाकिस्तानचा त्यांना सगळा सपोर्ट होता, सगळं सहकार्य होतं, परंतु गेल्या आठवड्यामध्ये आपण बघतात तो दिवस उजाडला की ज्या दिवशी प्रत्येक भारतवासियाचं प्रत्येक तरुणाचं स्वप्न पूर्ण झालं आणि भारताच्या पार्लमेंट मध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला की कलम 370 आणि 35 हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे। आता मला वाटत की कोणाला सांगण्याची गरज नाही, पाकिस्तान आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष तर आता झोपत नाही आहेत, त्यांचे झोपा उडालेले आहेत, कारण सगळे आतंकवादी कारवाई त्यांच्या तिथे संपलेले आहेत। मला वाटतं की गेल्या 8 दिवसापासून जेव्हा पत्र निर्णय झाला एक सुद्धा गोळी पाकिस्तान मध्ये चाललेली नाही। सांगितलं जात होत रक्तपात होईल, घातपात होतील, आम्ही तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही, सेनेला थांबू देणार नाही, परंतु आज त्या ठिकाणी एकाही आतंकवाद्याची हिंमत नाही की तो काश्मीर मध्ये येऊन त्या ठिकाणी उभा राहील, एक जण त्या ठिकाणी गोळीबार करेल, आणि दोन अश्वजोता एक दळकांड फोडलं गेलं नाही, एक गोळी त्या ठिकाणी चालली नाही, आणि मोठ्या अभिमानाने उद्या 15 ऑगस्टला आमचा तिरंगा त्या लाल श्रीनगरच्या लाल चौकामध्ये आम्ही फडकवणार आहोत। मला असं वाटतं या आठवड आपण सांगितले विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून श्रीनगरला जेव्हा लाल किल्ला त्या लाल चौकामध्ये या ठिकाणी तिरंगा फडकवायचा होता, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे। आपण युट्यूबवर पाहता तर माझे त्यावेळेचे फोटो एखादे, त्यावेळेला काही कॅमेरे नव्हते, त्यावेळेला चुकपाट कुठेतरी फोटो निघायचे छोट्या कॅमेरातून, त्यावेळेचा माझा फोटो आहे। दोन आंदोलन बचाव त्यावेळेला मी 6 दिवस मी प्रमोदजी गोपीनाथ मुंडे मी सगळेजण त्या ठिकाणी जेलमध्ये होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो लाल चौकामध्ये, त्या ठिकाणी श्रीनगरचा तिरंगा फडकायचा होता, त्यावेळेचा मी साक्षीदार आहे। मी त्यावेळेला त्या ठिकाणी तुमच्या एवढं असताना मी त्यावेळेला सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतो। परंतु आज आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे, अतिशय उत्साहाचा दिवस आहे, प्रत्येक भारतीय दृष्टीने अभिमानाचा दिवस आहे की आज आमचा काश्मीर हा खऱ्या अर्थाने आमचा झालेला आहे, जो आमचा मुकुटमणी आहे। जेव्हा अटलजींच्या कवितेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या अंगावर खरं म्हणजे काटे येतील अशा पद्धतीने अटलजींनी काश्मीरचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, आणि हा काश्मीर आज खऱ्या अर्थाने आमचा झालेला आहे, अखंड भारत आमचा या ठिकाणी झालेला आहे, आणि याचा अभिमान प्रत्येक आमच्या तरुणांना आहे, प्रत्येक राष्ट्रभक्त तरुणांना आहे, प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांना आहे, आणि म्हणून या ठिकाणी उद्या 15 ऑगस्टला आपण सर्वांनी ध्वजवंदनासाठी हजर राहावं, सर्वांनी कार्यक्रमाला या ठिकाणी यावं, आणि हा 15 ऑगस्टचा दिवस जो आहे हा जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली त्याच पद्धतीने अतिशय जल्लोषामध्ये सगळ्यांनी साजरा करावा असं आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो। आपले जे बांधव आपण फक्त सांगली कोल्हापूरमध्ये अडचणीत आहेत, महापुरामध्ये सापडलेले आहेत, मी गेले 5 दिवस सांगलीमध्ये होतो, 2 दिवस कोल्हापूरला होतो, 3 दिवस नाशिकला होतो, आपण बघतात, परंतु त्या ठिकाणी आपलेच बांधव खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सदा हाताने मदत करावी, ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे सर्वांनी त्या ठिकाणी मदत करावी असं या आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो। पुन्हा उद्याच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आता आपण घोषणा देत अतिशय जल्लोषामध्ये आपल्या ठिकाणापर्यंत आपण कुठे चौकत आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं, कोणी इकडे तिकडे आणलं तर सुट्या चला घरी जाऊ इकडे जाऊ तिकडे असं करू नका, सर्वांनी या ठिकाणी या यात्रेमध्ये शेवटपर्यंत सहभागी व्हावं असं आवाहन मी या प्रसंगी आपल्याला करतो। पुन्हा आपल्याला
स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.